रेवा मी कधीचा वाट बघतोय. आपण एकत्र राहायला लागलो ना की खूप मजा येणार आहे बघ तू. म्हणजे अंगावरच्या कपड्यांनिशी मी इकडे थांबते अँड दॅट्स डिसाइडेड. पण मला सांग ते का नाही करत आहे लग्न. लेकिन ये स्पेस कितनी बढ़ गई है तुम्हारे बीच की एक दूसरे को स्पेस देने के चक्कर में. तुमने पुकारा और हम चले आए. सत्या अरे ये ना लवकर झोपून टाके ना. मी झोपून टाके. अरे काय आहे कांदा लसूण नाही ना खाल्लायस मग कशाला एवढं तामझाम करतोयस. अंड्याच्या ट्रे मध्ये लिंब ठेवली आहेत, दह्याच्या भांड्यात अंडी ठेवली आहेत, चिकन मसाला आणि गार्लिक पेस्ट तर मिळतच नाहीये, हरवलेत सगळे. हरवले म्हणजे अरे तिकडेच असेल बघ ना जरा. आणि ते काय सॉक्स आणि किल्ली आहे हरवा. ए तू हसू नकोस हा, फ्रीज मध्ये न बघता हात घालून गोष्टी घेतो मी. मुळात तू किचन मध्ये आलीच कशाला होतीस, आधी इथे आणि मला शोधून दे रेवा. अरे काय काय झालंय एवढा का हायपर होतोयस तू. एखाद्या दिवशी नाही मिळाल्या गोष्टी इट्स ओके बिग डील. बिग डील बिग डील हे काय तुझं कपाट आहे. जीन्सच्या कप्प्यात ज्वेलरी ठेवली आहे, ज्वेलरीच्या बॉक्स मध्ये इनर ठेवल्यात आणि टॉवेल हँगरला लटकवलं. एक मिनिट खूप बोलतोयस आता तू, विषय वाढवतोयस उगाच. आय हॅव सेड सॉरी, पुन्हा एकदा सांगते आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. कॅन वी प्लीज एंड इट हिअर. तुला कळायला नको का यार, त्या गोरेभाईंना 9 वाजता पोहोचवायची होती डिलिव्हरी, 8:30 वाजले. एक तर एक एक क्लायंट खूप मेहनतीने मिळवलेला असतो. अरे रेवा रेवा चल ग लवकर, किती वेळ, पाऊण पाऊण तास कोणी मेकअप करत बसत का. तो साने भडवा स्कॉच संपवेल ती. अरे आले यार. आले काय, ये लवकर. आले 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 चल. आले आय एम हियर. फक्त ओके कशी दिसते मी? छान. थँक्यू सो मच. पण त्या ब्ल्यू ड्रेस मध्ये सेक्सी दिसशील. या ड्रेस मध्ये सेक्सी ना दिसते मी? दिसतेस ना. मग जास्तच सेक्सी दिसतेस, म्हणजे ती डीप आहे ना. काय बोलतो हो. हे बघ रेवा, एखादी मुलगी जेव्हा असं ड्रेसिंग करून घराबाहेर पडते तेव्हा तिच्या सोबत असणाऱ्याची काय झवली जाते ना ते तुला नाही कळणार. अरे इग्नोर करायचं आपण. तू करू शकतेस, मी नाही ना करू शकत, माझा संताप होतो. कपॅसिटी वाढव स्वतःची, प्रॅक्टिस कर, नक्की जमेल ट्रस्ट मी. हे बरे वा, मी तुला एका लिमिट पर्यंत प्रोटेक्ट करू शकतो. एक्सक्यूज मी, मी स्वतःला प्रोटेक्ट करू शकते. आय एम सेल्फ सफिशियंट, गॉट इट? अग एक शब्द जरी अजून बोललास ना तर डीप नेक आणि ओपन बॅक असा कॉम्बो पॅक घालून ये. चालणार आहे? नाही ना. So please let me. ए रेवा. नाही रेवा. रे रे यार सगळं चुगड राहतोय आज. ए यार असं नाही, आपलं ठरलंय ना मंगळवार गुरुवार शनिवार. हसते काय तू? वेड आहेस का? असं ठरवता येतं का?
शरीर म्हणजे काय मशीन आहे ऑन ऑफ करायला. ते स्किल आहे, जमलं पाहिजे ते. मला असली स्किल नाही जमत. आय एम व्हेरी सॉरी. मूड नाही आहे यार, माझं डोकं दुखतंय. नेहमीचंच झालंय तुझं. शनिवारी तुझी कंबर दुखत होती. एक मिनिट, जेन्युइनली कंबर दुखत होती माझी. डोकं सुद्धा जेन्युइनलीच दुखतंय. जाऊ दे, मी जबरदस्ती नाही करणार तुझ्यावर. थँक यू. आपको हाँ जी, तो मैंने वो पावर पॉइंट प्रेजेंटेशन भी भेजा है. हाँ हाँ, उसमें अटैच किया है सर. ओके सर. आई विल गेट बैक टू यू ऑन दैट. ओके. सत्या, आवाज कमी कर यार. कम्युनिकेशन गॅप ट्यूनिंग मी काम करते, प्लीज कोऑपरेट. हे पण अगदीच गाणी नाही म्हण. व्हॉल्यूम कमी ठेवतो. Dimensional, perspective of Reva. Reva. थांब जरा जरा टेस्ट करून सांग. अरे एक मिनिट, हा पॉइंट लिहू दे मला.
पटकन करना है, एका सेकंदाचा प्रश्न आहे. अरे एक मिनिट जरा हा लास्ट पॉइंट लिहू दे. अगं मला बाकीचं पण करायचं आहे. अग्रवाल साहेबांच्या पार्टीचा प्रश्न पटकन. अरे एक ओके अमेझिंग सुंदर नाउ प्लीज लीव. रिस्पेक्टिव इन्फॉर्मेशन. अरे हाँ बोल सुफी, क्या बात कर रहा है. अरे मैंने मेल भेजा है उनको. अरे मी जस्ट बोलले त्यांच्याशी, पावर पॉइंट प्रेझेंटेशन पण पाठवलंय म्हणून. रेबा सीसी पण केलंय मी तुला. हो आय कॅन सी द मेल. ए रेबा हे बघ, तुला मेल दिसत नसेल आधी चेक कर आणि मग फोन कर मला यार. एक मिनिट. ठीक आहे. हा ओके बाय. टेस्ट कर. अरे एक मिनिट. अगं हे टेस्ट कर ना पटकन. काय टेस्ट कर केलं मी एकदा टेस्ट. अगं ते वेगळं होतं, हे वेगळं, याच्यात काय फरक आहे सांग लवकर पटकन. प्लीज सत्या, आय हॅव टू गिव्ह दिस प्रेझेंटेशन एएसएपी. ते राहू दे गे, हे बघ हे सांग कसं. प्लीज यार काय चाललंय तुझं. मी काम करते दिसतंय ना. टेस्ट कर काय केलं मी एकदा टेस्ट. डोंट डिस्टर्ब मी, आय एम बिझी. जग मारली आणि वर्क फ्रॉम होम घेतला यार मी. यार तू असं नको बोलू एकदम. काय बोलू मी, आपल्यात वाद होऊ नये म्हणून हे सगळं करतोय ना आपण, आणि उलटच होत आहे सगळं. मला काम आहे यार, मला काम आहे. आय एम सॉरी. हाँ छान है. या एक रास्ता ग्रास मार्टिनी. एक इलेक्ट्रिक ब्लू आइस टी. यस. आणि पेस्टो पिझ्झा. हाँ पेस्टो पिझ्झा. थँक यू. सत्याचे तुझ त्याच काय झालं ते. तो नाही, तो नाही आला. तुझ ते जाणार होती दौऱ्याच, कॉन्फरन्स जाऊन आलीस तू. कॉन्फरन्स हो नाही, आय मीन अजून काही नक्की झालं नाही. मे बी. थँक्यू. थँक्यू. Cheers. Cheers.
काय चाललंय यार? खरं तर मलाही सुधरत नाही. म्हणजे तुला सुद्धा तेच वाटतंय जे मला? नाही म्हणजे हो, म्हणजे अशा परिस्थितीत आपण एकमेकांसोबत राहणं म्हणजे इट इज स्टुपिडिटी, बियॉन्ड स्टुपिडिटी. हा यार, सांगितलंय कोणी जुलमाचा राम राम. ए एक बिअर दे. एक्झॅक्टली यार, मला पण द्याव एक. हा सत्या, ह्याच्यासाठी प्रेमात पडलो होतो का आपण? बंद, लेट स्टॉप इट इमिडिएटली. हा म्हणजे साधं काही बोलायचं झालं ना तरी टेन्शन येतं यार. मला सुद्धा खूप टेन्शन येतं यार. बरं झालं सत्या वेळेत कळलं आपल्याला हे सगळं. गॉड, ए पण वेगळं होतं ना, पण वेगळं होण्यामध्ये आपलं एकमत आहे. बघितली का केमिस्ट्री? बघितली का आपली? पल दो पल के हिसाब, तेरी पल के दे जाती है, और यहाँ एक अरसा हुआ, रसीद ना लिखी जाती है. लो अपना अभी खाता डूबा है, तो बाट के सभी हम बे चले जाएंगे. विंक लाउंजचं कपल फूड वाउचर जिंकायचंय तर तुम्हाला, मग मला सांगा कोणाबरोबर तुमचं असं जबरदस्त भांडण झालं की ज्याबद्दल तुम्हाला आजही वाईट वाटतं, यू स्टील फील रिग्रेट. सो मला पटकन कळवा आणि यासाठी कमेंट करा रिवर्ब कट्टाच्या यूट्यूब चॅनलवर किंवा माझ्या फेसबुक पेजवर. आर जे श्रुती रेड एफ एम, आर जे एस एच आर यू टी डबल आय आर ई डी एफ एम ह्या नावाने माझं फेसबुक पेज आहे. लाईक करा, फॉलो करा, मेसेज करा, नंबर लिहायला विसरू नका. तोपर्यंत 93.5 रेड एफ एम बजाते रहो.